डन, त्याच वेळेला सूरज पवार यांनी जी गोलंदाजी केली त्यासाठी समीरजी शितोळे साहेब संघ मालक यांच्याकडनं अर्धा दिवस आपण जर पाहिलं 200 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. विनंती करूयात आपण हे कॅश प्राइज कमेंट्री बॉक्स कडे जिथे आपल्याला प्रदीपजी भोईर सर जोडले जातील. धन्यवाद. या ठिकाणी आलेल्या तमाम कडा रसिक मायपा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिकाचं स्वागत करतोय. आपण पाहतोय दहावीर चषक 2024 पर्व 12वे दोन गाव एक संघ ही संकल्पना या ठिकाणी आज मात्र पक्षांची कैरात या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी पण पाहिलं जो सामना चालू आहे या ठिकाणी टायमिंग सेट केलंय तरी आपण टायमिंगचा या ठिकाणी चेंडू फुटलाय. तर या ठिकाणी पण पाहिलं जी हा सामना आपण पाहतोय श्री काळभैरव वरसे यांच्या दरम्यान ही लढत पाहतोय. जो काळभैरव सनी इलेव्हन वरसे आणि खारगाव कोलीवाडा हे दोन गाव एकत्र आहेत तर एका बाजूला वायसीसी पिंगळसई आणि त्यांच्या सोबत असलेला दुसरा संघ आहे श्री क्षेत्रपाल पुळी संघ. हे दोन संघ आहेत म्हणजे चार गाव आज मात्र ह्या एका सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला आहे गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय पिवनच्या पहिल्या षटकामध्ये तेज हा गोलंदाज आहे. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये दोन चेंडू झाले दोन्ही चेंडू अवांतर वाईट आले दोन धावसंख्या धावपळकावरती राईट टर्म ओवर द विकेटने अखोटा पैता चेंडू एक चांगल्या चेंडूचे या ठिकाणी सांगतात. चेंडू आपण पाहिलं ना चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउन्स झाला अतिरिक्त उछाल या ठिकाणी पाहायला मिळाले निधाव चेंडूची सांगता देखील झाले दोन धावा धावपळकावरती आहेत. या ठिकाणी प्रथम तर नाणेफेक जिंकली ती म्हणजेच काळभैरव वळसे या संघाने निर्णय घेतला त्यांनी या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा. पिंगळच्या संघाला धावांचा आणखीन एक आपण पाहतोय खराब चेंडू शरीरापासून दूर टाकलेला चेंडू आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर व्हाईटचा इशारा येतोय. या षटकाचा जर विचार केला ना उमेशजी सर आमच्यापर्यंत कळवत आहेत की चार चेंडू झाले त्याच्यामध्ये तीन चेंडू वाईट आलेत एक चेंडू आपण एक पाहिला तर निर्धाव चेंडू देखील आलाय वाईटने सुरुवात केलंय. पिंगळशी या संघाचा धावपळक पाहिलं अवंतर धावसंख्येने पुढे सरकले संकेतजी देशमुख या ठिकाणी मुख्य प्रशिक्षकच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. ओ हो या ठिकाणी मात्र लाईन प्लेथ मध्ये मात्र या ठिकाणी आपण पाहिलं ना कमबॅक करतोय चेंडू नक्कीच खराब आले होते परंतु आता मात्र कमबॅक केलंय. प्रमुख गोलंदाज आहे या संघाचा पहिला पॉवर प्ले षटक आहे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दोन क्षेत्रे 30 यार्ड षटकाच्या बाहेर आहेत. एक चांगल्या दटणीची खेळपट्टी आपण पाहतोय त्या खेळपट्टीवरती हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहिलं. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण डोळ्याचा पारडा फेडणारे शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी मनाशी जिद्द बांधले की मला या ठिकाणी धावा रोखायचे आहे जे कामासाठी मला या मैदानामध्ये उतरवलंय या धावा रोखण्यासाठी तो धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच माझ्याकडून असणार आहे. या ठिकाणी बॅटच्या सहाने एक धाव पूर्ण केली जाते धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर मात्र चार धावा धावपळकावर दे आहेत. क्रिकेटचा हा सोहळा आपण या मैदानावरती पाहतोय. दहावीर चषक 2024 पर्व 12व एक तप मात्र पूर्ण झालंय. क्षेत्राशी थोडस बदल केले आपण पाहिलं शॉर्ट मिडीवेट क्षेत्रामध्ये क्षेत्राशाला तैनात केले गोलंदाजीसाठी पुन्हा सज्ज झालाय. पुन्हा एकदा खराब चेंडू एका चांगला दुसरा चेंडू खराब लाईनले थोडीशी आपलं पाहिलं ना तर मात्र या ठिकाणी बिघडलेले पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न करतोय परंतु गोलंदाजावरती कुठला तरी एक दबाव पाहायला मिळतोय. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मैदानामध्ये खेळ करण्यात उतरताना आपला आत्मविश्वास आपल्या सोबतीला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहिलं खराब चेंडू वारंवार पडताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 7 चेंडू या गोलंदाजाने फेकी केले 5 धावा धावपळकावरती आहेत.
रेटमूर्ण मारा करतोय, खोलवर टप्प्यात आहे चेंडू, आपण पाहिला शॉट मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव मिळते, एकाच्या व्यतिरिक्त दुसरी धाव मिळणार नाही. मात्र धावपळक जर पाहिलं ना आपण पिंगळचे संघायचं चांगलं पाहायला मिळते. सहा धावा धावपळ करते आहेत. सलामीला जोडी आपण पाहिली, उमेश देशमुख आणि कौस्तुभ दळवे मातब्बर खेळाडू आहेत. उमेशकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, एक दांडगा अनुभव घेऊन या मैदानामध्ये उतरलाय. एक प्रमुख खेळाडू या पिंगळच्या संघातील आहे. त्याच्या साथीला आपण पाहतोय पूर्वी संघाचा अष्टपैल खेळाडू कौस्तुभ दळवी त्याच्या साथीला आहे. गोलंदाज पुन्हा सज्ज झाले बॉलिंग ट्रॅकवर. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला मिड ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. दोन धावा मात्र रोखू शकत नाही. या दोन फलंदाजांमध्ये असलेले तालमेल कॉम्बिनेशन एक चांगलं पाहायला मिळालं. त्यांनी सहजरित्या या ठिकाणी दोन धाव मात्र पळून धावून पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या जर पाहिली बिनबाद आठ धावसंख्या धावपळकावरती या षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत आपण जर पाहिले नऊ चेंडूचं या ठिकाणी पिकी केले गोलंदाज तेज या गोलंदाजाने. नावात तेज आहे. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक पहिलं संपलंय. या ठिकाणी स्कोरर देखील या ठिकाणी कंटाळले होते की मी एक मजेचा विषय राहिला मित्रांनो. तर या ठिकाणी आपण षटक क्रमांक पहिलं संपले. पिवनचं पहिलं षटक संपलंय. आता मात्र दुसरं षटक क्रमांक असणार आहे पॉवर प्ले टू च. 20 मिनिटांमध्ये आपल्याला चार षटक टाकून पूर्ण करायचे आहेत. काळभैरव वरचे संघाला मी विनंती करतोय प्लीज आपण सहकार्य करायचं आहे. आणि काळभैरव वरचे संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून राजू केरकर आहेत, जो नरेश पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला जो संघ आहे काळभैरव वरसे, सनी इलेव्हन वरसे आणि खारगाव कोळीवाडा हे दोन्ही संघ एकत्र खेळत आहेत. षटक क्रमांक पहिलं संपलंय. नऊ धावा धावपळ करते आहेत. दुसरं षटक मार्गस्थी चालू असताना आपण पाहिले तीन क्षेत्रक थर्ड इयर सर्कलच्या बाहेर असणार आहेत. एक आपण पाहिलं ना डीप स्क्वेअरले क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक तैनात आहे. दुसरं क्षेत्रक्षक आपण पाहिलं काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये डीप क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक तैनात आहे. तर तिसरा क्षेत्रक्षक आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक तैनात केलेला आहे. हे तीन क्षेत्रक थर्ड इयर सर्कलच्या बाहेर आहे. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय साई पावरे. साई पावशे हा गोलंदाज आहे. या ठिकाणी आपण पाहिलं चेंडूने उसळी घेतली, चेंडूला कट करण्याचा प्रयत्न देखील यशस्वीरित्या पार झाला. या चेंडूवरती धाव मात्र मिळाली आहे एक. दहा धावा धावपळ कधी लगावल्या गेल्या. बारावा परवा आपण पाहतो एक दिमागदार सोहळा या ठिकाणी. याची देही याचे डोळा रंगळा आहे हा क्रिकेटचा सोहळा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. साई पावसे अकुटपदा चेंडू त्याला पूल करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक चेंडूला अडवण्यासाठी सज्ज झालाय. एक धाव पूर्ण दुसरे धावेचा प्रयत्न. दोन धावा मात्र सहजरित्या या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. एक चांगली पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न उमेश आणि कौस्तुभच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. 11 धावसंख्या धावपळकावरती. या ठिकाणी आपण पाहिलं ना एक एक दोन दोन धावा मात्र आपल्या संघासाठी जमा करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. विनंती असेल यतीन धुमाळ यांना की आपण व्यासपीठावर यायचं आहे. 11 धावा धावपळकावरती आहेत. जर आपण पाहायला गेलं ना सततधार पडणाऱ्या पावसाच्या थेंबामुळे आपण मोठमोठ्या नद्या वाहतात, तसं तुमचे एक एक दोन दोन धावा देखील या धावसंख्येचा उच्चांक गाठू शकतो. आणि तोच प्रयत्न या ठिकाणी पिंगळसे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा सज्ज झालाय गोलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर चौकार. जोगेश्वरी माते की हा चेंडू टाकला त्याला टोलावला उंच हवेत घेईल झेल समाप्त करेल का या फलंदाजा खेळ. मिळते मोठी सफलता काळभैरव वर्षे संघासाठी. धावसंख्या 15 आणि 15 धावसंख्येवर हा मोठा पहिला गडी गारद होतोय.
आहेत वर्षेचे सरपंच नरेश दादा पाटील. टक्कर आहे इकडे रामाशेठ बसले, तिकडे संजय देशमुख आहे, तिकडे जीके देशमुख आहे, तिथं राजा देशमुख आहे, तिथं पिंट्या देशमुख आहेत. टक्कर आहे कारण मैत्रीपूर्व नातं नेहमीच आपण पाहत असतो मैदानात, आपण पाहत असतो. राजू केरकर इकडे संघाचे प्रशिक्षक म्हणून आहेत, ते तिकडे आहेत संजयजी देशमुख. काटेकी टक्कर आहे, पाहायला मिळेल, मजा येईल. सामना रंगलाय, दोन गाव एक ही संकल्पना आणली आणि जबरदस्त असा प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला, त्या सर्व संघांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साई पावसे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. आतिश पडवळसाठी जे अप्रतिम झेल घेतला त्यात यतीन धुमाळ यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचा बक्षीस आहे. मी भैया भाती करेला आणि विनंती करेल यतीन धुमाळ यांना, आपण व्यासपीठावर या. चेंडू त्याला पाठवलाय सीमा रेषे बाहेर, आलाय दिमागदार मोठा शैलीदार षटकार. कम बॅक करावं लागेल साई पावसी याला, रणनीती आखावी लागेल. डावखुरा फलंदाज मनीष च्या विरोधात आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल साई. पण मनीष मात्र जाग्यावरून उचलतोय, पाठवतोय सीमा रेषे बाहेर. अजून एक देखणा दिमागदार शैलीदार षटकार. मैदान हे चषक कोणावर अन्याय करत नाही. आपण पाहिला जय गिरोबा अंतराळी तीन षटकात जवळजवळ 60-70 पर्यंत गेला होता, नंतर मात्र मॅच फुली. स्कोर किती हो द्या त्याचा पाठलाग होतोय. काल सुद्धा आपण पाहिला तर एक चेंडू 6 धावा. स्वयंभू भुवनेश्वर माझ्या ग्राम पंचायतील गाव आणि तो झालाय बक्षीस पात्र. अभिमानाची गोष्ट आहे, रामा मात्र सुद्धा खुश आहेत की भुवनेश्वरकरांनी नाव कोरलंय धावी चषकाच्या कुठल्या तरी एकावर. ही अभिमानाची बाब आहे आणि म्हणूनच आज रामाशेठ त्यांच्या सामन्यासाठी लवकरच हजेरी लावतात. संकेतजी देशमुख आजच आहे, ते सुद्धा व्यूहरचना केली. क्षेत्रपाल पुरी संघाची निवड कशी काय केली नक्की चांगल्या पद्धतीचा संघ. कुठून कुठून कोणाशी नाते जुळले, कोणाशी युती केलंय, कोणाचं सरकार आलंय, हे तसंच आहे. इथे तुम्हाला युती करावी लागेल, नंतर मग मात्र 365 दिवस वाट बघावी लागेल या महायुतीची. कोणाशी गठबंधन करावं लागेल तर पिंगळसैनी गठबंधन मांडले क्षेत्रपाल पुई संघाशी. हा एक घुटना टेक तमाशा देख चेंडू आहे हवे, पण मात्र हवेशी वार्तालाप करणारा दिमागदार षटकार. असेल वेलशेत असेल वरवटणे असेल कोसबाई निडी असेल मग क्षेत्रपाल पुई संघ असेल मग पोस्टाची वाडी असेल खामजाई खाम असेल तिसे असेल धाटा असेल, हे कानाकोपऱ्यातले संघ एकत्र मित्र आले. कोणाशी युती केली, कोणाच्या संघातून खेळतात, इकडे नावा नौकार त्यांनी एक कॉम्बिनेशन केलं होतं, ते जवळचं कॉम्बिनेशन होतं. आणि मात्र भुवनेश्वरचं पक्क कॉम्बिनेशन काल आपण पाहिलं, आरे दोन आरेंचं कॉम्बिनेशन पाहिलं. मैदानात हा गोलंदाज गोलंदाजी टाकतोय, यावर लॉल फुल टाकपट्टा चेंडू सरळ हा बॅटने खेळलाय. एक धाव घेतली जाते, एक धाव समाधानकारक असेल वर्षे संघासाठी, कारण मोठा फटका न येणं ही काळजी घ्यावी लागेल काळ भर वर्षे संघाला. वायसीसी पिंगळसही पाहतोय आपण, तर 34 धावा धाव फलकावर, तिसरं षटक प्रगती पथावर आहे. धावांचा रती वाढवावा लागेल, हे मैदान खुलं आहे, हे नसती फलंदाजासाठी नंदनवन आहे.
म्हणून प्रत्येक फलंदाज 365 दिवस वाट बघतोय ही संधी. घुकलेले मात्र आता 365 दिवस वाट, त्यांना संधी आहे, त्यांना अजून चान्स आहे अंतिम फेरी धडक मारण्याची, रसिक प्रेक्षकांची मन जिंकण्याची. आणि या रसिक प्रेक्षकांना तकतकत्या उन्हा सुद्धा आलेत, त्यांचे सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेला पहिल्या दिवसापासून आपली उपस्थिती जबरदस्त आहे, म्हणूनच आमची ही 12 वर्षाची तपाची तपश्चर्या चालू आहे. पुढच्या वेळे पुढेही ती तशीच राहील, यात काही शंका नाही. गोलंदाज आता षटकात पुढचा चेंडू लोअर फुटा दागे हलक्या हाताने त्याला केलाय. नो मॅन्स लँड मध्ये काय क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. तुला भेटेल दहावी चषका तेव्हा तेव्हा तुला मी मारीन असं काहीतरी फलंदाज म्हणत असेल. पण मात्र गोलंदाज सुद्धा हुशार आहे, तो सुद्धा म्हणत असेल की जेव्हा संधी मिळेल मी त्याला आउट करेन. जर तरवर क्रिकेट नाही मित्रांनो, तुमचा आत्मविश्वास, तुमचाच परफॉर्मन्स आणि नक्कीच या रसिक प्रेक्षकांची साथ तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तेज आंबिलकर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय, आपल्या उंजीचा पुरापूर वापर करतोय, मात्र त्याला ज्या पद्धतीचे टप्पे टाकायचे तो मात्र टप्पा त्याला भेटत नाही. हा टाकला होता खोलातला, पण क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. जिथं चेंडू जातोय तिथं क्षेत्रक्षक नाहीये आणि याचा फायदा YCC पिंगर्स संघाला मिळतोय. देशमुख तरुण मित्र मंडळ खुश आहे, हावी आहे. मग आमचे पिंट्या देशमुख असतील, आज मात्र त्यांनी सुट्टीचं नियोजन केलंय, आज मात्र त्यांनी सुट्टी घेतलंय, त्यांना सुद्धा मनापासून कौतुक करूया. मग SK असतील त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करूया. प्रशांतजी देशमुख आहेत, ताराजी देशमुख आहेत, राजा देशमुख आहेत, आमचे वैभव राजे आहेत, ते अशी अशी मान्यवर आलेत आज पिंगळसई संघासाठी पाठरे करण्यासाठी. हा खोलात टाकला होता अतिशय सुरेख चेंडू, वेगावर स्वार झालेला तेज आंबिलकर पाहतोय काय गोलंदाजीचा टप्पा होता, कमबॅक करावा लागेल. 43 धावा धाव फलकावर षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. तर इकडे रामाशेट वन मॅन आर्मी, एक शार्प शूटर सोबत आहेत हर्षन मोरे आणि नक्कीच राजू शेटची सेना आहे तिकडे मैदानात. डान्सिंग डाऊन खेळाय, काय क्लासिकल फटका पाहायला मिळते. हवेशी वार्तालाप करणारा एक दिमागदार शैलीदार अतिशय देखणा विलोभनीय फटका षटकार. DM खुश, इकडे GK खुश, तिकडे मनीष खुश, सगळे पंकजकर खुश होत आहेत. मात्र चिंतेच्या गद्देत आहेत ते रामाशेठ मात्रे राजूशेट केरकर. काय बघत पाणी, एक तुफान इथे फलंदाजी पाहायला मिळत आहे. मनीष कुचेकर व कौस्तुभ दळवी यांच्या माध्यमातून दोन्ही हे खेळाडू पुरी संघाला बिलॉंग करतात आणि आज संकेत देशमुख यांच्या टीम साठी हे खेळत आहेत. काय तुफान फलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे ती मनीष कुचेकर आणि व कौस्तुभ दळवी या दोघांच्या माध्यमातून. चांगल्या पद्धतीचा सामना आपण पाहतोय, त्या पद्धतीची रणनीती नक्की जागते. संकेत देशमुख खुश आहेत, इथे रामाशेठ चिंतेत आहेत, राजू शेठ चिंतेत आहेत. पण मात्र चिंता कधी करायची नाही, कारण तुमच्याकडे फलंदाजी आहे, तुम्हाला तशी संधी मिळणार आहे. मात्र ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळेल तिथून तुम्हाला कमबॅक करायचं आहे. 3 षटकाचा खेळ झाला, 49 धावा धाव फलकावर काही गोलंदाजी पाहिली आपण, पण मात्र त्याच पद्धतीची फलंदाजी पाहिली. तर कौस्तुभ याची ती दिमागदार 5 चेंडूची 15 धावांची खेळी, तिथं मनीष याची 5 चेंडू 21 धावांची खेळी. हीच खेळी नक्कीच पिंगळसई संघ आणि पिंगळसई संघ आहे ना, या स्पर्धेत खेळताना आयकॉन किंवा
समोरच्या संघाचे खेळाडू एवढे हावी होतात हा इतिहास आहे. मात्र त्या इतिहासाची प्रवृत्ती पुन्हा एकदा वायसीसी पिंगस ही करेल का की त्यांना पाणीपत करण्यासाठी काळ भैरव वर्ष सज्ज झालंय हे पाहावं लागेल. येणारे षटक बाकी आहेत दोन. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर धीरज मोरे. अतिशय मेहनत घेणारे आमचे नारायण मोरे पाहतो या मंडळाची एक ढाल म्हणूया. धनंजय पोकळे असतील, दत्ता मागावकर आहेत, हे तीन मूर्ती आहेत ना ही महत्वाचे माणसं आहेत. मी अध्यक्ष जरी असलो किंवा संस्थापक असलो पण ही त्रिमूर्ती माझी स्फूर्ती आहे आणि त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हा चेंडू उडाला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करेल मात्र आउटफुट एवढी फास्ट आहे की चेंडू जातो सीमा रेषे बाहेर. येतोय अजून एक दिमागदार चौकार. कुठं पाडायचा मात्र वायसीसी पिंगर्स हे संघ लग घेऊन आलाय की काय. ज्या साईडला चेंडू जातो तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे आणि त्याचा फायदा नक्कीच वायसीसी पिंगर्स हे संघाला मिळतोय. खिशातला हात मात्र संकेत देशमुख काढत नाही. काय विभूत घेऊन आलेत, खिशात ठेवले काय माहित नाही आहे. त्या हाता खिशातल्या खिशात ते म्हणतात की काय. ही एक टॅलेंट आहे. इकडे बघा आमचे बुवा आलेत. आज मात्र पिंगस हे अर्धी त्या जाणता राजाच्या खाली छता खाली बसले. ही जागा भारवून घेतलंय आणि बुवांना तिकडे विनंती आहे तिकडे तुम्हाला बोलले गोटात. मात्र धीरज मोरेला कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. एक सफलता काढावी लागेल, मिळवावी लागेल. काळ भैरव संघ कमबॅक करण्यात माहीर आहे आणि जुन्या आठवणी सुद्धा ताज्या होतील. हा चेंडू पॉइंट क्षेत्रातून शेज काय जागा काढलाय. जसं सुई धागा व्हावा त्या पद्धतीचा हा फटका होता. दोन क्षेत्राच्या मध्ये मधून काढला आणि अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय. इकडे अलंकार खांडेकर खुश आहेत कारण त्यांच्या असोसिएशनचे खेळाडू खेळतात त्यामुळे नक्कीच चांगल्या पद्धतीचा खेळ नक्कीच रंगलाय. श्री क्षेत्रपाल पुरी संघाची निवड केली तेव्हा संकेत देशमुखला प्रश्न पडला होता का हा संघ कसा आहे. तर आम्ही मात्र नवीनच ढोरावर पैसे लावतो कारण तो कसा पळतो हे माहित नाही. कारण बैलगाडी क्षेत्रात पिंगळसाई मध्ये मोठं नाव आहे ते म्हणजे सन्माननीय अनिकेत भाई देशमुख यांचं, विकास शेठ देशमुख यांचं, मग तुषार देशमुख असतील हे सुद्धा त्या क्षेत्रात येत आहेत आणि तसंच ते नवीन बैल नक्कीच रेसला वापरतात. आता श्री क्षेत्रपाल पुपुई संघासाठी निवड केली. हा खोलात टाकलेला चेंडू फसला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का घेईल झेल पण मात्र झेल होतंय जमिनीला दान. निर्माण केली होती संधी मात्र संधीचं सोनं करू शकला नाही आणि अशा तऱ्हेने मात्र इथं फायदा घेतोय तो वायसीसी पिंगस संघ. 59 धावा धावा फलकावर आपण पाहिल्या मगाशी जवळजवळ 88 झाल्या होत्या. विनोद स्पोर्ट विनस्पती पिंकी स्पोर्ट मोरे आळी आणि काळ भैरव निडवी या संघाने मात्र जय गिरोबा आंध्रवाळी हा संघ सुद्धा कमबॅक करता करता थोडा कमी पडला. मात्र धीरजला कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. निलेश निलेशकडे 3 ते 4 चेंडू आले पण त्याने आपलातून क्षेत्ररक्षण केलंय. त्यांनी एकच्या वरती कुठली धाव दिली नाहीये. चांगला क्षेत्ररक्षण निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय भैरव वर्षी संघासाठी वर्षी संघाचे संघ मालक आहेत नक्कीच नरेश दादा पाटील आणि इकडे वायसीसी म्हणजे पाहताय तर देशमुख तरुण मित्र मंडळ. चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. आता कमबॅक करावा लागेल. 3 षटकारासाठी नक्कीच 1000 रुपयाची संधी असणार आहे मनीष आणि कौस्तुभ साठी, चिरंजीव भिंगारे आणि जर 50 मारली तरी सुद्धा 1000 रुपये आहेत. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज धीरज मोरे. आपल्या 5 चेंडूत त्याने 11 धावा खर्ची केल्यात. हा ही चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली. षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 1-60 अशी धावसंख्या वायसीसी पिंगस संघाची. या षटकात किती धावा करा लागतील. स्लॉग ओव्हर येईल आणि हाणामारीचा षटक असेल. मनीष असेल कौस्तुभ असेल याला नक्कीच मैदानात या गोलंदाजावर हावी व्हावं लागेल. सूरजला प्लॅन करावं लागेल, राकेश केरकरला प्लॅन करावं लागेल, आतिश पडवळ यांना प्लॅन करावं लागेल.
चांगल्या पद्धतीचे गोलंदाज आता मात्र वापरावं लागेल. अजूनही सामना जिंकण्याच्या स्थितीत आहे, मात्र या षटकात या येथील धावा त्या निर्णायक असणार आहेत. वायसीसी पिंगर्सही संघाला या षटकात धावा वाढवाव्या लागतील. तर या षटकात काय भैरव वर्षे संघाला धावा वाचवाव्या लागतील. वैभव गायकवाड मॅन फ्रॉम खारगाव कोळीवाडा, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल त्याला आपल्या संघासाठी, काळ भैरव वर्षे संघासाठी. मी विनंती करतोय आयुषी आरो इलेव्हन गळवाडी आणि जय भवानी रोड खुर्द, आणि विनंती असेल श्री सोनार सिद्ध धाटा आणि जय बजरंग लांडर या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण त्वरित टच बॉक्स कडे यायचं आहे. वैभव आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकला हलक्या हाताने टर्डला, पण मात्र चेंडू सीमा रेषे बाहेर, काय मनगडी पाटका होता. येतील वाढतील जे पिंगसे जे चाहते असेल ते बोलतील वाढायला पाहिजे, तर वरचे जे पाठीराखे असेल ते म्हणतील थांबायला पाहिजेत. मात्र पहिल्या चेंडूवर जबरदस्त असा फटका मनीषच्या बॅटीतून आला. मनुष्य वैयक्तिक 38 धावांवर करतोय जबरदस्त खेळी. चेंडू ऑफ साईडच्या खूपच बाहेर, पंच दोन्ही हात खुलावून सांगतात की हा चेंडू अवांतर आहे, स्वैर आहे, अवांतर धाव घेतली जाईल. धाव फलकावर धाव फलक पाहतोय आपण, 67 धावा. आज मात्र धनंजय बोकडे किती मेहनत घेतली ना ती मेहनत. आज जर मनीष यांनी जर अर्धशतक लावलं तर जी के देशमुख यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे, का चिरंजीव भिंगारे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. पण मात्र वैभव खाणेकर कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. हा चेंडू टाकलाय त्याला उचललाय, मात्र चेंडू गेला सीमारेषे बाहेर, आला अजून एक मोठा फटका. स्फोटक खेळंदाजी मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळते. जर मनीषची खेळी आवड असेल नक्की टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी. पण मात्र अर्धशतक होईल काय, चौथा अर्धशतक या स्पर्धेत करेल का मनीष कुचेकर, मॅन फ्रॉम श्री क्षेत्रपाल पुई. मग आमचे दर्शन मांडलुसकर खुश असतील, कारण पुई म्हटलं की अनबन शान आणि दर्शन भाई मांडलुसकर यांचा अभिमान, त्यांचं सुद्धा करूया कौतुक. हा चेंडू खोलातला मात्र क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषे बाहेर आला, षटकार आणि अर्धशतक लागतोय मनीषच्या नावावर. 12 चेंडू 50 धावांची धुवाधार खेळी. करू शकतो धावांचा चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय, आणि त्याच कारणास्तव दोन धावा वसूल करतोय मनीष. चिरंजीव भिंगारे आपले 1000 रुपये गुगल पे करा कौस्तुभच्या मनीषच्या खात्यात, आणि जीके आपण सुद्धा करा मनीषच्या खात्यात तब्बल 500 रुपये. शेवटचे दोन चेंडू धाव संख्या धाव फलकावर तब्बल 81. या स्पर्धेतील 89 ही धाव संख्या मोठी आहे.
या वेळेला मात्र घेतला जातो झेल आणि समाप्त केला जातोय मनीषचा खेळ. मनीषची खेळ आवडली असेल तर नक्कीच त्याला येताना जबरदस्त टाळ्यांचं स्वागत करा. काय खेळलाय, 13 चेंडू 14 चेंडू आणि तब्बल 52 धावांची खेळी. यात जवळजवळ 5 षटकार आणि 4 चौकार आहेत. जबरदस्त त्यांचा नाद पण आहे वेगळा आणि इथं क्रिकेटचा नाद सुद्धा वेगळा आहे. रखरखत्या उन्हात सर्वजण आले आस्वाद घेतात. शेवटचा चेंडू सुरेख चेंडू पाहता 81 धावा झाल्यात आणि 82 धावांचं आव्हान ठेवलंय ते नक्कीच काळ भैरव वर्षे संघासाठी. आणि पुढील आवाज ऐकूया आकाश मांजरेकर यांचा आणि विनंती असेल आयुषी आरे इलेव्हन गलवाडी जय भवानी रोड खुर्द आणि वर्सेस आहे सोनार सिद्ध दाटावणी जय बजरंग लांडर या दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित टच बॉक्स कडे यायचं आहे. मी विनंती करतोय आयुषी अरोही 11 गौलवाडी आणि जय भवानी रोडखुर्द हा संघ असणार आहे. जे संघ मालक आहेत श्री निखिल वरवणकर आणि श्री ज्ञानेश्वर थिटी वरणकर तर त्यांच्या समोरचा संघ असणार आहे प्रतिस्पर्धी श्री सोनारशित दाटाव आणि जय बजरंग लांडर. या 4 संघादरम्यान म्हणजेच या 2 संघादरम्यान ही लढत आपण पाहणार आहोत. मी विनंती करतो प्लीज आयुष्य आरोही 11 संघाचा कर्णधार आणि सोनारशित थाटाव जय बजरंग लांडर संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. कारण मधल्या वेळेमध्ये या ठिकाणी नाणेफेकेचा कौल करणं खूप गरजेचं आहे. तरी आपण सर्वांना विनंती करतो दोन्ही संघांना की आपला कर्णधार या ठिकाणी यायचा आहे. आयुषी अरोही 11 जे 2 संघ आपण एकत्र खेळताना पाहणार आहोत गौलवाडी आणि जय भवानी रोडखुर्द. गौलवाडी संघ म्हटला तर याच मैदानावरती सातत्याने सराव करताना आपण पाहायला मिळतोय. तो संघ मात्र आज या मैदानावरती खेळ करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर एका बाजूला आपण पाहणार आहोत सोनार सिद्ध धाटाव आणि जय बजरंग लांडर हे 2 संघ. आज आपण पाहिलं ना 48 गावांना या ठिकाणी एकत्र केले 24 संघ या स्पर्धेमध्ये 2 गाव 1 संघ ही संकल्पना आणली आणि खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या पार देखील पडत चालले. कारण प्रत्येक गावातील मातबर खेळाडू या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी प्लीज विनंती करतोय श्री सोनार सिद्ध धाटाव संघाचा कर्णधार आणि आयुषी अरोही 11 संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. वेलकम बॅक. उत्तरार्धाच्या खेळाला होते सुरुवात जिथे आपण पाहतोय एका बाजूला वायसीसी पिंगळसई
विरुद्ध श्री काळभैरव वरसे या दोन संघादरम्यानची मॅच नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. श्री काळभैरव वरसे संघाच्या बाजूने प्रथमता क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आपण पाहिलं वायसीसी पिंगळसई संघाने प्रथमता अप्रतिम फटकेबाजी मैदानावरती गेली. 81 धावा केल्यात, 82 धावांचं लक्ष असणार आहे. प्लीज पुन्हा एकदा विनंती करतो, आयुष्य अरही 11 संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी यायचा आहे. त्याचप्रमाणे सोनार स्थित थाटव संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी यायचा आहे. जास्त आपण वेळ घेऊ नका, प्लीज आपल्याला विनंती करतोय. जे 3 दिवसांमध्ये 24 संघ आपल्याला खेळताना आज पाहायला मिळाले, आजचा शेवटचे उद्या आपण पाहणार आहोत. बोलूयात मैदानावरती जिथे सलामीची जोडी एका बाजूला ओम दुसऱ्या बाजूला दिलेश ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती जय आलाय, ज्यांनी सुरुवातीपासूनच वेगवान गोलंदाजी तेज तर्रार मारा मैदानाच्या दिशेने ठेवताना आपण पाहतोय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू वन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना तर अतिरिक्त उसळी या वेळेला फलंदाजासाठी कर्दनकाळ ठरली, बीट झाला आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू आलाय. बघा ज्या पद्धतीची फटकेबाजी पहिल्या इनिंग मध्ये मनीष कुचेकरने केले ना, 14 चेंडूंमध्ये 52 धावा, ती कमालीची होती. फटका फसलाय, चेंडू हवेत, कॅच पकडण्याची नामी संधी, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही, बिग ब्लो, महत्वपूर्ण फलंदाज यावला बाद. पहिला हादरा लागतोय. आपण अनुभव घेतोय श्री धावीर चषक 2024 या स्पर्धेचं 12वं पर्व आपण अनुभवतोय. उद्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील रती महारथी खेळाडूंची मानदेयाळी या मैदानावरती आपण पाहतोय. बघा रायगडच्या पटलावरतील प्रत्येक खेळाडूला धावीर चषक मध्ये खेळायची इच्छा असते, स्वप्न असते आणि मग त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने उद्या महाराष्ट्रातील रती महारथी खेळाडू आज मैदानावरती उद्या डेफिनेटली पाहायला मिळणार आहेत. मोठे मोठे संघ, मोठे मोठे खेळाडू आणि त्यासाठी रोहेकरांची गर्दी, तुफान अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहतोय जिथपर्यंत आपली नजर जाते ना तिथे प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं गर्दी झालेली आपण पाहतोय. जय देशमुख आपल्या गोलंदाजीची खऱ्या अर्थानं किमया साध्य करतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवरती ढकलतोय. यावला कॅपमधून फटका खेळलाय, कमालीचा दर्जेदार देखणा, वाट पाहिली चेंडूची, वाट लावली आणि त्यानंतर मात्र चौकार. ऐंशी धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. अजूनही 25 चेंडूंमध्ये जवळजवळ 77 धावसंख्येची आवश्यकता. प्रति षटक आपण पाहिलं ना तर आता मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज, चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत षटक क्रमांक 1 मैदानावरती होईल समाप्त. एका षटकाची सांगता, 6 धावा, 1 फलंदाज बाद झाल्यानंतर. बोलूयात कमेंट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे नाणेफेक होणार आहे. तर विनंती करतो मी आयुषा अरोही 11 संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय सोनार सिद्ध धाटव, सन्माननीय तुषारजी शिंदे या धावीर मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल हवेत केला जातो आहे. तर नाणेफेक मात्र जिंकलाय आयुष्य अरोही हा संघ आपला. या ठिकाणी फक्त निर्णय द्यायचा आहे, प्रथम गोलंदाजी करू. ओके, दोन्ही संघासाठी 20 बेस्ट ऑफ लक. प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज येते. या ठिकाणी आयुष्य अरोही संघ नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. ओल टू कॉम बॉक्स. मैदानावरती जिथे चांगला खेळ जरूर सुरू आहे
रोहा आपण जर पाहिलं ना तर बऱ्याचशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे रोह्याचं निसर्गरम्य वातावरण, रोह्याचं होणारी प्रगतशील खऱ्या अर्थानं तालुका, अगदी त्याच वेळेला प्रगती विकसनशील भारत आणि अगदी त्याच वेळेला रोह्याचं बदलणारं क्रिकेट अत्यंत महत्वाचं आहे. मात्र आणखीन एक बाब फार महत्वाची ठरले रोहेकरांसाठी, ती म्हणजे अर्थातच बैलगाडी. आणि मात्र बैलगाडी म्हटलं की संकेतजी देशमुख यांचे वडील अर्थात विकासशील देशमुख यांची आठवण येईल, त्यांचे भाऊ अनिकेतजी देशमुख यांची आठवण येईल, त्यांचे गुंड आणि पाखरा ही बैल जोडी अखंड रोहा तालुक्यामध्ये प्रचलित प्रसिद्ध जरूर आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं क्रिकेट पाठोपाठ बैलगाड्या यांना सुद्धा फार महत्व आहे, त्यांची सुद्धा नाद खुळा असतो. आणि बऱ्याच वेळेला आपण पाहिलं ना तर याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी डेफिनेटली पाहायला मिळतील. मैदानावरती काय घडलंय, ते षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती 7 धावा दाफलकावरती लागले, एक फलंदाज बाद झालाय. सुरुवातीपासून दबावशाली गोलंदाजी कौस्तुभ गोलंदाजीसाठी आला आणि अचूक टप्प्यावरती मारा केलाय. गोलंदाजाचा वेग भन्नाट आहे, या वेगाला नियंत्रण मिळवायचं असेल ना तर फलंदाजांना संयमी कामगिरी करावी लागणार आहे, फलंदाजी करावी लागेल. मग अशा वेळेला आपण पाहतो एका पाठोपाठ एक सूरज मात्रे ज्यांच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला आणि आता मात्र ते डॉग चेंडू खेळत आहेत. कौस्तुभच्या गोलंदाजीचं आपण कौतुक करूयात. अचूक टप्प्यावरती मारा, आपल्या गोलंदाजीचा आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलला जातोय आणि प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवरती ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. बाचू लिडिंग आहे चेंडू लॉंगस्टॉप क्षेत्रामध्ये, दोन क्षेत्ररक्षकांना भेदत आउटफील्ड सुपर फास्ट चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे मिळतील पूर्ण 4 धावा चौकार. चषक मध्ये युवराज सिंग याची इनिंग सुद्धा 12 चेंडूंमध्ये 50 धावा झाल्या होत्या. मॅच रेफरीने मॅच झाल्यानंतर बॅट तपासून पाहिली की बॅट मध्ये स्प्रिंग तर नव्हती ना, किंबहुना आणखीन काही नव्हतं ना, त्याच पद्धतीचे फटके मनीषने मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. पिंगण सई संघासाठी आपण जर पाहिलं ना तर ज्या पद्धतीची फटकेबाजी त्यांनी केली, ज्या धाटणीची फटकेबाजी केली, ती आपल्या संघाला चांगल्या दिशेने वाटचाल करून जाताना आपण पाहतोय. बघा पहिल्या इनिंग मध्ये जर आपल्या संघाने चांगले दावा केले ना तर आपल्या गोलंदाजांचं सुद्धा ऊर भरून येतो, त्यांना सुद्धा संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं यावेळेला मात्र कौस्तुभच्या गोलंदाजीमध्ये आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिड ऑफ मध्ये ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथून मात्र प्रतिषटक जवळजवळ 22 ची सरासरी राखायची आहे आणि 22 ची सरासरी राखणं इथून मात्र कठीण होऊन बसलंय. जिथे श्री काळभैरव वरसे संघ मात्र थोडासा का होईना बॅकफूटवरती पाहायला मिळतोय. सूरज मात्रेला इथून कमबॅक करावं लागेल, निलेशला साथ द्यावी लागेल. कमालीची गोलंदाजी, चेंज ऑफ पेस, यावेळेला गतीवरती नियंत्रण ठेवलं, टप्पा बदलला, चेंडूवरती बोट फिरली आणि तदनंतर मात्र डॉट चेंडूची सांगता. षटक क्रमांक 2 समाप्त, 2 षटकांची सांगता दाफलकावरती, नाम मात्र 12 धावा. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आपण जर पाहिलं तर जवळजवळ 70 धावसंख्येची आवश्यकता. या धावा क्रिकेटच्या पटलावरती बऱ्याच वेळेला आपण होताना पाहिलंय. क्रिकेट हा असा खेळ आहे ना जिथे बरंच काही घडू शकतं, बदलू शकतं, पलटू शकतं. मग अशा वेळेला सूरज मात्रेची बॅट तळपणार का, निलेश त्याला साथ देणार का, गोलंदाज खऱ्या अर्थानं ते चुका करणार का, असे बरेचसे प्रश्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. YCC पिंगळसाई संकेतजी देशमुख साहेब यांचा हा संघ आणि ज्या पद्धतीची संघ बांधणी आहे, 2 गाव 1 संघ अशा पद्धतीची कामगिरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. आपण जर पाहिलं ना तर पिंगळसई संघ खऱ्या अर्थानं क्षेत्रपाल पुई आणि अगदी त्याच वेळेला पिंगळसई या 2 गावांमधून आलेला हा संघ प्लेइंग 11 कमालीची आहे. ज्या धाटणीची फलंदाजी झाली ती कौतुकास पात्र उल्लेखनीय कामगिरी मैदानावरती आपण अनुभवली. येणारे 18 चेंडू विजयासाठी 70 धावसंख्येची आवश्यकता आहे. ही मॅच एकतर्फी तर होणार नाही ना, याकडे सुद्धा बऱ्याच जणांचं लक्ष आहे. पहिला चेंडू खोलवर टप्पाचा, ज्याला आपल्या ग्रामीण परिभाषेमध्ये बुंदात गोलंदाजी म्हणतात ना, त्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती आहे. यॉर्कर लेन डिलिव्हरी, बघा ज्या गोलंदाजाकडे यॉर्कर लेन गोलंदाजी करण्याची धमक आहे, गुणवत्ता आहे ना, तो कुठच्याही फलंदाजासोबत चांगली गोलंदाजी करू शकतो आणि हे मैदानावरती जयने दाखवले. आहा,
कमाल, तेज तर्रार, लाजवाब, तिखट मारा, कंजूष गोलंदाजी काय आहे ना हे मैदानावरती त्याने दाखवून दिलंय. महागाईच्या जमान्यामध्ये आपण कंजूषीने वागलं पाहिजे, पैसे जपून खर्च केले पाहिजे, गोलंदाजीमध्ये सुद्धा कमी धावा खर्च केल्या पाहिजे आणि जयने ते मैदानावरती करून दाखवलंय. अचूक टप्पा, वेगावरती नियंत्रण आणि तदनंतर मात्र वरायटी. फटका यावेळेला मात्र मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक तैनात, अगदी प्रॅक्टिस मॅच मध्ये कॅच पकडावे नाहीत की साधी सुपी कॅच पकडली जाते. इथे मात्र सूरज मात्रेला तंबूत परतावं लागेल. बिग ब्लो फलंदाज बाद. भोजनाची व्यवस्था झालेली आहे, त्यामुळे आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने भोजन करून घेऊयात अशी आपण या ठिकाणी विनंती करूयात. बघा काय कमालीचं आयोजन आहे, जे स्वयंसेवक आहेत, जे सदस्य आहेत, त्यांची पूर्णपणे काळजी घेतली जाते आणि ही फार आयोजक म्हणून बाब फार महत्वाची आहे. आयोजक म्हणून नुसतं आपण स्पर्धेचं आयोजन केलं आणि सोडून दिलं असं नाहीये. प्रत्येक दिवशी खेळाडूंच्या आधी मैदानावरती उपलब्ध असणं आणि तदनंतर मात्र चांगली कामगिरी मैदानावरती आपण पाहतोय. बघा जयने काय कमालीची गोलंदाजी केली आहे, त्याचा एक पॅटर्न आहे. दोन पहिले चेंडू डॉट टाकतो, तदनंतर विकेट प्राप्त करतो. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा तेच केलं, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा तेच करतो. यावेळेला लगातार आणखीन एका चेंडूवरती आपण पाहतोय. जिथे मैदानावरती या स्पर्धेमध्ये लगातार तीन चेंडूंवरती तीन षटकार आलेत, लगातारच्या तीन चेंडूंवरती तीन चौकार आलेत, परंतु अजूनपर्यंत विकेट हॅट्रिक साध्य झालेलं नाहीये. विकेट हॅट्रिक साध्य होणार का? जिथे जय देशमुख सारखा गोलंदाज मैदानावरती आग ओकतोय, त्याच्या गोलंदाजीची शैली कमालीची पाहायला मिळाली आहे. अर्थात ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा युट्यूबवरती दाखवली जाते. जयच्या स्टेटसवरती आज डेफिनेटली त्याच्या गोलंदाजीचा स्पेल पाहायला मिळेल. हाय एम ऍक्शन, वेगवान गोलंदाजी, जशी फरारी रस्त्यावरून सुसाट धावते ना त्या पद्धतीने त्याचा रनअप, लयबद्धता आणि तदनंतर मात्र मनगटाच्या सहाय्याने चेंडू दोन्ही बाजूला वळवतोय. आहा, खोलवर टप्पाचा चेंडू, हॅट्रिकची संधी जरूर उकली आहे, मात्र गोलंदाजाचं करावं लागणार आहे कौतुक. जिथे आपण पाहिलं धावफलकावरती 13 धावा जमा झाल्या, 13 ऑन स्कोरबोर्ड. या षटकातील अजून एकच चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा, तिसरं षटक कंजूष गोलंदाजी, वेगवान तेज तर्रार मारा. दोन षटकांचा स्पेल जय देशमुखने या ठिकाणी समाप्त केलाय. 7 धावा देत 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. व्हेरी वेल डन यश, खऱ्या अर्थानं जयच्या गोलंदाजीचं करूयात आपण कौतुक. व्हेरी वेल डन, वेल प्लेड. आज इथून मात्र या मैदानावरती प्रत्येक खेळाडूने 100% योगदान देण्याचा प्रयत्न केलाय. YCC पिंगलसही संघासाठी हिरो खऱ्या अर्थानं ठरला तो म्हणजे जय देशमुख. कमालीची गोलंदाजी केली आहे. इथून मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 69 धावसंख्येची आवश्यकता. आने वाले 12 गेंदे जीत केले 69 नौकी जरूरत, अशा पद्धतीची मॅच मैदानावरती आली आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या दिशेने जिथे उमेश गोलंदाजीसाठी आलेले आपण पाहतोय. या मॅच मध्ये आता मात्र औपचारिकता बाकी असं वाटू लागलंय. आपण पाहिलं 12 चेंडूंमध्ये 69 धावा, जवळजवळ 34.50 ची सरासरी हवी आहे. बॅटची लिडिंग गेट चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात, केवळ 1 धाव मिळणार आहे. चांगला खेळ मैदानावरती. ही मॅच आता मात्र एकतर्फी वाटू लागली आहे. श्री काळ भैरव वर्सेस संघ या मॅच मध्ये बॅकफूट वरती आहे, 5 सीट वरती आहे, तर ड्रायव्हिंग सीट वरती अर्थातच YCC पिंगल्स आहे, ज्यांनी कमालीची कामगिरी केली आहे. फलंदाजी, गोलंदाजी, कर्णधारपद, नेतृत्व कमालीचा मैदानावरती त्यांनी दाखवून दिलाय. यावेळेला मात्र जागा बनवली, खराब चेंडूला त्याची जागा दाखवली, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
देशमुख बंधूंनी आज मैदान अक्षरशः गाजवलेला आपण पाहतोय. त्यात भर पडली ती म्हणजे मनीष कुचेकरची ज्या पद्धतीची फलंदाजी केली. टॉप ऑफ द केक चेरी बॅकफुट वरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्टँड अँड डिलिव्हर्ड मोठा फटका चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. कॉन्फिडन्स निलेशचा नक्कीच वाढेल मात्र या षटकाराने मदत होणार नाहीये कारण येणाऱ्या 8 चेंडूवर विजयासाठी 56 धावसंख्येची आवश्यकता. धावफलक 26 घरामध्ये जाऊन पोहोचलंय. निलेशला जे पहिल्या षटकापासून करायचं होतं ना ते आता करताना आपण पाहतोय. मोठा फटका आणखीन एक आलाय. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या आत फील्ड केला जाईल. फलंदाज बाद येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी जवळजवळ 56 धावसंख्येची आवश्यकता आहे. श्री काळभैरव वर्से संघ इथून मात्र बॅकफूट वरती आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना प्रत्येक सामना चुरशीचा होतो मात्र अशा वेळेला ज्या पद्धतीची कामगिरी पहिल्या इनिंग मध्ये वायसीसी पिंगल्स ही संघाने केली आहे ना त्यामुळे सुरुवातीपासून मनोवैज्ञानिक दबाव अर्थातच प्रतिस्पर्धी संघावरती त्यांनी राखलेला आपण पाहिलाय. एकेरी धाव जरूर मिळणार आहे. या एक दोन धावाने गोलंदाजांना किंवा प्रतिस्पर्धी संघांना काडी मात्र फरक पडणार नाहीये. दफलकावरती नजर टाकूया. 27 ऑन स्कोरबोर्ड 27 धावा येणारे 6 चेंडू विजयासाठी 55 धावसंख्येची आवश्यकता. वायसीसी पिंगल्सही ज्या धाटणीने ज्या गुणवत्तेने ज्या प्रेझेन्स ऑफ माइंडने आज मैदानावरती त्यांनी खेळ दाखवलाय ना गुणवंत खेळाडू आज त्यांच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आजच्या लॉटमध्ये जे जे संघ वायसीसी पिंगल्सही संघाची खेळी बघतायत ना ते खऱ्या अर्थाने आपण पाहिलं आता मात्र रणनीती बनवायला सुरुवात केली आहे. कारण ही क्रिकेटची स्पर्धा रायगड मधील सर्वोत्तम क्रिकेट स्पर्धांपैकी एक श्री धावीर चषक 2024 सचित्र थरार आपण अनुभवतोय जिथे येणारे 6 चेंडू आणि जवळजवळ 55 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. या स्पर्धेतील पहिली मॅच आपण पाहतोय जी एकतर्फी वाटू लागली आहे कारण सुरुवातीपासून वर्चस्व प्रस्थापित केले वायसीसी पिंगल्स ही संघाने. संकेजी देशमुख यांचा हा संघ अप्रतिम फटका मैदानावरती शेवट गोड करण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. चेंडू सीमा रेषेच्या पार षटकार. सीमा रेषेच्या बाहेर लँड सुद्धा झालेला आपण पाहतोय. मनीषच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल करण्याचा प्रयत्न. यावेळेला प्री डिटरमाइंड फटका आधीच ठरवलं की ऑनसाइडच्या दिशेने खेळायचं आणि तदनंतर मात्र टच चेंडू आलाय. बीट झालाय फलंदाज राकेश. येणारे 4 चेंडू विजयासाठी 49 धावसंख्येची आवश्यकता. खऱ्या अर्थानं रोहा वासियांसाठी पर्वणी असणारी क्रिकेटची स्पर्धा. मैदानावरती कुठल्याही दिशेने नजर मारा रसिक माई व प्रेक्षक आज गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळालेत. रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न अंगलटी आणि तदनंतर मात्र लेग बाईट्स स्वरूपातील एक धाव धावफलकावरती ग्राह्य धरली जाते. 34 ऑन स्कोरबोर्ड 34 धावा या मॅच मध्ये केवळ 3 चेंडूंची औपचारिकता बाकी कारण विजयासाठी 48 धावसंख्येपासून दूर असणारा खऱ्या अर्थाने ही मॅच मैदानावरती आपण पाहतोय. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. 4 फेब्रुवारी आजच्या दिवशी आपण पाहिलं 4 फेब्रुवारी 2004 मध्ये फेसबुकला सुरुवात झाली होती. फेसबुक हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मार्क झुकरबर्ग यांनी खऱ्या अर्थानं अखंड विश्वाला मोबाईलच्या जवळ चिपकवून ठेवलं असं आहे फेसबुक सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म. आजच्या दिवसामध्ये झालेलं आपण पाहिलं. अगदी त्याच वेळेला श्रीलंका या देशाचा स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो इंडिपेंडन्स डे आज श्रीलंका देशाचा ते आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पाठलाग करताना
अर्ध्या धावा सुद्धा अजूनपर्यंत होऊ शकलेल्या नाही आहेत. टेस्ट क्रिकेट मध्ये फॉलन असतो तोच फॉलन जणू काही इथे मात्र पाच षटकांच्या मॅच मध्ये वायसीसी पिंगसाई संघाने प्रतिस्पर्धी श्री काळ भैरव वरसे संघावरती वर्चस्व प्रस्थापित केलेला आपण पाहतोय. विजय संघ वायसीसी पिंगसाई तब्बल 42 धावसंख्येने विजय संपादन केलेला आपण पाहतोय. मनीष कुचेकरची इनिंग 14 चेंडू 52 धावा कमालीचा खेळ.